बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेवर 3000 मनुष्यबळाच्या सेवा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडनं घेण्याबाबत बृहन्मुंबई पोलीस आयुक्त दलातील पोलीस शिपाई संवर्गाची सुमारे 10000 पदं रिक्त आहेत. ही पदं रिक्त असण्याचे कारणही आहेत, दरवर्षी नियत वयोमानानुसार होणारी सेवानिवृत्ती, आंतरजिल्हा बदली, दरवर्षी सुमारे 1500 पोलीस निवृत्त होतात. सन 2019-20 आणि 2021 मध्ये पोलीस भरती होऊ शकली नाही, त्याच्यामुळे ही न होऊ शकल्यामुळे मोठ्या प्रमाणात रिक्त पदं तयार झाली आणि दुर्दैवाने कोविड काळात आणि अपघातामुळे 500 पोलिसांचा मृत्यू झाला आणि म्हणून अभूतपूर्व अशा प्रकारे 10000 पोलिसांची डेफिसिट किंवा त्या ठिकाणी रिक्त जागा या पोलिसमध्ये राहिल्या आहेत. मुंबई पोलीस आयुक्तालयातील मोठ्या प्रमाणातील रिक्त पदांचा विचार करून शासनाने संपूर्ण राज्यातील रिक्त असलेल्या पदांपैकी 14596 पोलीस शिपाई संवर्गातील पदे व 2174 पोलीस शिपाई चालक संवर्गातील पदे तसेच SRPF ची पदे भरण्यास मंजुरी दिली असून एकूण 18311 पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. उपरोक्त भरण्यात येणाऱ्या पदांमध्ये बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी 7076 पोलीस शिपाई संवर्गातली पदे आणि 994 चालक संवर्गातली पदे ही भरण्यात येणार आहेत. बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी वर नमूद 7076 पदे भरल्यानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणात पदे रिक्त राहणार आहेत. बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी 7076 पोलीस शिपाई पदे नियमित भरतीद्वारे भरण्याची प्रक्रिया करण्यात येत असून भरती प्रक्रिया आणि प्रशिक्षण पूर्ण होऊन प्रत्यक्ष कर्तव्यासाठी पोलीस शिपाई उपलब्ध होण्याकरता आणखी किमान 1.5 ते 2 वर्षाचा कालावधी लागणार आहे. या सर्व कारणांमुळे मुंबई पोलीस आयुक्तालयाने दिनांक 17/4/2023 पत्रान्वये 3000 मनुष्यबळ तुर्तस महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडनं उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. पोलीस आयुक्त मुंबई यांच्या विनंतीनुसार दिनांक 14/7/2023 शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून 3000 मनुष्यबळ प्रत्यक्ष भरतीचा कालावधी किंवा 11 महिने यापैकी जो कमी असेल त्या कालावधीसाठी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. या 3000 कर्मचाऱ्यांकडनं केवळ सुरक्षा विषयक कामकाज व गार्ड विषयक कर्तव्य स्टॅटिक ड्युटी करून घेण्यात येणार असून कायदेविषयक अंमलबजावणी व तपासाचे कुठलेही काम देण्यात येणार नाही. दिनांक 24/7/2023 शासन निर्णयान्वये मुंबई पोलीस आयुक्तालयाकरता देण्यात आलेले बाह्य यंत्रणेवरील म्हणजेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडनं उपलब्ध करून देण्यात आलेले पोलीस हे नियमित पोलीस शिपाई पदे कर्तव्यावर उपलब्ध झाल्यानंतर त्यांच्या सेवा संपुष्टात येणार आहे. राज्य सरकारचेच महामंडळ असलेल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या जवानांना विविध केंद्र व राज्य शासकीय कार्यालय, व्यावसायिक प्रतिष्ठाने, सार्वजनिक ठिकाणे इत्यादी करता यापूर्वीही सुरक्षा नियमितपणे वापरली गेली आहे व वापरली जात आहे, त्यामुळे कुठेही कंत्राटी पद्धतीनं आपण घेत नाही. आपण ज्यावेळेस महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ तयार केलं होतं त्यावेळी याच्यामध्ये आपण ज्यांना घेतो त्यांना आपले विमानतळ असतील राज्याची किंवा इतर ज्या आस्थापना आहेत त्या आस्थापनांवर आपण गार्डिंगची ड्युटी देतो. आता अभूतपूर्व अशी परिस्थिती तयार झाली की 3 वर्ष भरती न झाल्यामुळे मोठं डेफिसिट इथं तयार झालंय. आता जी भरती आपण करतोय यापेक्षा जास्त एकावेळी करता येत नाही कारण तेवढी ट्रेनिंगची फॅसिलिटी नाही आहे, त्यामुळे आपण 18000 करतोय, त्यातले 7000 यांना मिळणार आहेत. तेही आता भरती कंप्लीट झाली आपली, आता ते ट्रेनिंगला जातील, ते 1.5 वर्षाने येतील, त्यामुळे मुंबई सारख्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात 10000 पोलिसांचं डेफिसिट ठेवून मुंबई सारखं शहर सुरक्षित ठेवता येत नाही. म्हणून कंत्राटी नाही, नेहमी आपण वेगवेगळ्या आस्थापनांना आपल्या महामंडळांतर्फे जसे पोलीस देतो तशाच प्रकारे देण्यात येत आहेत. कुठेही पोलिसांमध्ये कंत्राटी पद्धतीचा वापर केला जाणार नाही, तो करण्याचा विचार देखील नाही. दुसरा विषय जो आपण मांडला होता तो जो आपण कंत्राटी संदर्भातला GR काढलेला आहे आणि त्याच्यात मी लिहिलेलं जे पत्र आहे त्याही संदर्भातला मी खुलासा करू इच्छितो की
आपल्याला कल्पना आहे की महाविकास आघाडीच्या काळातच या प्रकारचं टेंडर ते निघालं होतं, ते पूर्ण मंजूर झालं होतं, त्यानंतर त्याची नोट कॅबिनेट पुढे आमचं सरकार आल्यावर आली, कॅबिनेटने त्याला मान्यता दिली, त्याच्यामध्ये 10 एजन्सीजला 9 का 10 एजन्सीज आहेत, या 10 एजन्सीजला एम्पॅनल करण्यात आलंय, रेट्स ठरवण्यात आले आहेत आणि मग त्यांच्यापैकी कोणाही कडून कोणाला कुठल्याही विभागाला जर कंत्राटी लोक घ्यायची असतील तर ते घेता येतात अशा प्रकारचं। यापूर्वी प्रत्येक विभाग आपल्या कंत्राटी पदांकरता वेगळं टेंडर काढायचं, म्हणून महाविकास आघाडीच्या काळात हा निर्णय झाला होता, कॅबिनेटने निर्णय केला होता की एम्पॅनलमेंट करा। मी पत्र का लिहिलं तेही सांगतो, हे सगळं झाल्यानंतर ज्यावेळी प्रॅक्टिकली याचं इम्प्लिमेंटेशनची वेळ आली त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की समजा आपण सिनियर लेवलचा आपल्या मेट्रोमधला मॅनेजर आहे, याचा पगार 50,000 रुपये ठेवलाय आपल्या याच्याप्रमाणे, पण जीआर मध्ये कुठे उल्लेख नाही की कंपनीने त्याला किती दिला पाहिजे। 50,000 रुपये तुम्ही कंपनीला देणार आणि कंपनीने 20,000 रुपये त्याला दिला तर एजन्सीला किती फायदा होणार। आणि म्हणून मी पत्र लिहून अशी मागणी केली आहे की कॅबिनेटच्या निर्णयात आपल्याला बदल करावा लागेल, एजन्सीनी एजन्सी चार्जेस किती घ्यायचे त्याप्रमाणे, कंत्राटी असला तरी आपल्या नवीन नियमाप्रमाणे त्याला ग्रॅच्युटी द्यावी लागते, त्याचे फंडचे पैसे कापावे लागतात, पीएफचे पैसे कापावे लागतात, ते सगळे पैसे किती त्याचा प्रत्येक पदाकरता त्याचा उल्लेख झाला पाहिजे की एवढे कट करावे लागतील, त्याचा अकाउंट तयार करावा लागेल, त्या अकाउंटला ते पैसे जमा झाले पाहिजेत। आणि तिसरी सूचना जी मी केली आहे की अनेक वेळा कंपनी दाखवते आम्ही 20,000 रुपये देतोय आणि देते 10,000 रुपये, त्यामुळे कंपनीने त्याच्या खात्यातच ते पैसे दिले पाहिजे, अशा 3 सुधारणा या जीआर मध्ये केल्या पाहिजेत अशा प्रकारे मी विनंती केलेली आहे। हे ठीक आहे की हे कॅबिनेट निर्णय होताना लक्षात यायला पाहिजे होतं, परंतु ते त्यावेळेस लक्षात आलं नाही इम्प्लिमेंटेशनच्या, पण अजून हा नवीन जीआर निघाल्यानंतर एकालाही एम्प्लॉय केलेलं नाही, त्यामुळे ते लगेच तात्काळ थांबवून कॅबिनेट निर्णयामध्ये सुधारणा करण्याचे आदेश दिलेले आहेत। ड्रायव्हर हा कुशलच असतो, परंतु आपल्याकडे आता ड्रायव्हर ऑलरेडी आहेतच कंत्राटी, बरोबर आहे, त्यांचा पगार उपमुख्यमंत्री साहेब आज 20,000 आहे, याच्यामध्ये आपण तो 32,000 दाखवलाय, कारण त्यांनी पुढे दिलेलंच आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे, मग हे 12,000 कोणाच्या घशात जाणार आहेत हा माझा प्रश्न होता। नाही, माझा बिलकुल तुमच्या म्हणण्या तुमचं म्हणजे नाही, मी आपल्याला सांगतो, नमस्कार आहे त्यांना, आपण जे सांगताय ना माझं नाही, असं आहे की आपण जे सांगताय भाई त्याकरताच आपण पत्र दिलेलं आहे। पहिली गोष्ट, समजा आपण कुशलपासनं तर अर्धकुशल आणि अकुशल पर्यंतचे रेट्स फायनल केले आहेत। आपला माझा मुद्दा हाच आहे की अगदी शेवटचा व्यक्ती असेल तरी तुम्ही त्याचा जो रेट ठरवला, जो काही कायद्याने ठरवला, टेंडरने ठरवला, त्यापैकी त्याला किती मिळणार आणि एजन्सीला किती मिळणार, हे बायफर्केशन असलं पाहिजे। त्यामुळे एजन्सीचे रेट आपण ज्याप्रमाणे सुचवलंय ना, आम्ही नव्याने जीआर काढताना एजन्सीचे रेट फिक्स करू, त्यांचे सर्व्हिस चार्जेस फिक्स करू, प्लस आता काय झालंय की आता जसं आपल्या इथे जे कंत्राटी आहेत त्यांचा पीएफ कटतोय की नाही आपल्याला माहिती नाही आपल्याला, म्हणजे कटतोय की नाही, हा तर ते हा नाही कारण करावाच लागतो, पण आपल्याकडे त्याचा काही हिशोब नाही। आता याच्यामध्ये स्टॅट्युटरीली त्याचे पैसेच आपण देतो, त्याच्यामुळे स्टॅट्युटरीली त्या संदर्भातला हिशोब करून पीएफचे किंवा याचे स्टॅट्युटरी पैसे किती टक्के, एजन्सी चार्जेस किती टक्के, असा हिशोब करून उरलेले सगळे पैसे हे त्यांच्या खात्यात गेले पाहिजे डायरेक्ट, अशा प्रकारे हा बदल करण्याचं, म्हणजे जे आपण सुचवताय तोच बदल आम्ही याच्यामध्ये करणार। ही इतक्या वर्षापर्यंत जे फिट आहेत आणि ज्यांना जर अशा पद्धतीने येत असतील तर आपल्या अपीलला येऊन जर सुरुवातीला पहिले त्यांच्यापैकी आले कोण, तर माझं मत असं आहे ट्रेनिंग आहे, वर्षानुवर्ष सर्व्हिस केलेली आहे आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण मंत्रालयात देतो की नाही त्यांना जर वाढवून, तर मग पोलिसांना द्यायला काय हरकत आहे। तर अशी सूचना जर आली आणि आपण मान्य केली तर बऱ्यापैकी लोक त्याच्यातनं देखील आपल्याला मिळतील, उरलेले लोक मग कशामधनं घ्यायचे ते आपण बघा। परब साहेबांनी जे सुचवलंय जरूर ते पडताळून पाहण्यात येईल आणि सूचना आपली चांगली आहे, फक्त त्याचा काय इम्पॅक्ट होतो त्याचा नाही फक्त कायदेशीर त्याचा इम्पॅक्ट काय तेवढा चेक करू, बाकी तुमची सूचना चांगली आहे, जरूर ती सूचना पडताळून पाहिली जाईल।
आणि एकच सांगतो की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ जे आपण तयार केलंय, पोलीस भरतीतलेच लोक हे महामंडळात जातात. म्हणजे आपल्याकडे समजा 1000 जागा असल्या तर 1000 नंतरचे जे 200 आहेत ते त्या महामंडळात जातात, त्यामुळे त्यांना पूर्ण ट्रेनिंग देतो आपण. यस, आपण जे सांगितलंय ते 11 महिन्यासाठी आपण तात्पुरत्या स्वरूपात घेतो, 1.5 वर्षात ते येणार आहेत, मग दुसरी पण भरती आपण लगेच करून तो गॅप जो आहे तो भरून काढण्यासाठी निर्णय घ्यावा लागेल. रक्षण मंडळ आपलंच आहे, महाराष्ट्र शासनाचं आहे, आम्ही दोघेही त्याच्यावर सदस्य होतो. मग या एजन्सीची गरज काय? विषय पोलिसांच्या ह्याच्यात कुठलीही ही यंत्रणा वापरत नाही. हे जे आहे पोलिसांमध्ये पोलिसांमध्ये केवळ सुरक्षा रक्षक महामंडळाकडनं थेट आपण घेतोय, तिथे कुठली दुसरी हा त्यामुळे तो काही विषय नाही. दुसरं शशिकांतजींनी जे सांगितलं ते याच्यापेक्षा मोठं फोरम नाही, त्यामुळे मी हे इथेच स्पष्ट करतो की तात्पुरते हे घेतोय, ही काही परमनंट अरेंजमेंट आपली नाही. आता काल पुण्याने देखील आम्हाला हे सांगितलं, आपली अडचण अशी आहे आपल्याकडे सगळे आपले ट्रेनिंगचे जेवढे व्यवस्था आहेत या सगळ्या व्यवस्था म्हणून 7 ते 8 हजार लोकांचं ट्रेनिंग आपण दरवर्षी करू शकतो. आता यावर्षी 18 हजार लोक आपण एकदम करतोय, 18 हजाराचं ट्रेनिंग करायचं आहे. त्याच्यामुळे आपली गॅप जी आहे ही जवळजवळ 3 वर्ष भरती न झाल्यामुळे कोरोनाच्या काळात ही मोठी गॅप वाढली. आता काल पुण्याचे आयुक्त माझ्याकडे आले होते, ते म्हणाले अहो पुण्यातही हीच परिस्थिती, आम्हाला देखील तुम्ही सुरक्षा रक्षक महामंडळात ना 1000-1.5 हजार लोक द्या, नाही तर पुणेही फार व्हल्नरेबल झालं. ठीक आहे, त्याचाही आम्ही विचार करू. सुरक्षा रक्षक महामंडळामध्ये लोक आपल्याकडे आहेत, आपण सातत्याने आपल्याला म्हणजे तिथे आपण लोक एम्प्लॉय करतो, त्याच्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी ते द्यावे लागतात, तर ही प्रक्रिया कॉन्स्टंट चालू असते. त्यामुळे समजा त्यांना इथे 11 महिने ठेवलं की त्यांना बेरोजगार नाही करणार, आपण परत जातात तिथे, त्याच्यामुळे तो काही प्रॉब्लेम नाहीये. त्याचा सगळा अंदाज जो आहे तो आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि जेवढी जास्तीत जास्त आपल्याला ट्रेनिंगची व्यवस्था वाढवता येईल तेवढी वाढवून जास्तीत जास्त लोकांना घेण्याचा आपला हा प्रयत्न त्या ठिकाणी आहे. दुसरं आपण जे म्हणालात की आता ही आवश्यकता का पडते, आता आपले परिस्थिती बदलते. आता आपल्याकडे पूर्वी आयटी इतक्या मोठ्या प्रमाणात नव्हतं, आता आपल्याला अनालिस्ट लागतो. आता अनालिस्टचं पद हे जर तुम्ही परमनंट त्या ठिकाणी भरलं तर दर 2 वर्षांनी त्या ठिकाणी याचा चेंज होतो, म्हणजे टेक्नॉलॉजी चेंज होते, कॉन्फिगरेशन चेंज होते, आणि त्या मनाने तो अनालिस्ट कधी ते एकदा सरकारी नोकरीत आला की तो ज्ञान अक्वायरच करत नाही. म्हणून मग अशी पदं जी आहेत ही आपल्याला कंत्राटी ठेवावी लागतात. आपण बघा त्याच्यामध्ये अशीच पद आहे की जी नॉर्मली आपण परमनंट भरू शकलो किंवा भरून आपल्याला फायदा नाही, अशीच पदं आपण त्या ठिकाणी 1.25 लाख रुपये देऊन कंत्राटी ठेवली. सुरक्षा रक्षकांचं एक महामंडळ आता चांगलं झालेलं आहे. आम्ही पण प्रायव्हेटमध्ये सुरक्षा रक्षकांचे आज घेतो आहोत, सुरुवातीला विरोध झाला होता, म्हणून याचा धोका कसा करणार आणि कायम राहणार नाही हे घेतलं पाहिजे. त्याला पर्यायी तुम्ही आताच बोललेत तर लाईन जास्त लागेल, तर त्याचे ना आपल्याकडे बोजा एवढा पडेल की आपण देऊ शकणार नाही, त्याची पूर्तता आणि त्याचा काय दक्षता घेणार आहात? आता कुठले नवीन काही करत नाही, हे जे वर्षानुवर्ष चाललंय तेच आपण करतो आहे. आणि मी जसं सांगितलं की पोलीसमध्ये आजही आणि उद्याही कंत्राटी घेण्याचा विषयच येऊ शकत नाही, पोलीस कंत्राटी होऊ शकत नाही.